हेलो गाइस, वेलकम टू एबीपीएस एजुकेशनल। डू लाइक, कमेंट, शेयर एंड सब्सक्राइब अवर चैनल फॉर न्यू वीडियोस। समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे प्रमेय। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते। मग यासाठी आपल्याला दोन त्रिकोण आवश्यक आहेत, आपण दोन त्रिकोण काढूया। बघा, त्रिकोण एबीसी व त्रिकोण पीक्यूआर दोन त्रिकोण दिले आहेत आणि एबीसी मध्ये एडी ही उंची आहे तर त्रिकोण पीक्यूआर मध्ये पीएस ही उंची आहे। मग यावरून आपण पहिल्यांदा पक्ष लिहूया। जर दोन त्रिकोण समरूप असतील तर हे एवढा भाग झाला पक्ष। मग दोन त्रिकोण म्हणजे त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण पीक्यूआर। यासोबत आपल्याला आणखी काय दिलंय तर एडी लंब पाय बीसीवर लंब आहे आणि पीएस लंब क्यूआर, एवढी माहिती आपल्याला दिली आहे। साध्य तर वस्तूंचा पुढचा भाग म्हणजे साध्य। काय दिलं आहे? त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर, या दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर म्हणजे त्रिकोण एबीसीचे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळ बरोबर त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे। संगत भुजा एबी याला छेद पीक्यू यांच्या गुणोत्तराचा वर्ग करायचा आहे, म्हणजेच ए बीचा वर्ग याला छेद पी क्यूचा वर्ग बरोबर दुसरी संगत भुजेचं गुणोत्तर बी सीचा वर्ग याला छेद क्यू आरचा वर्ग बरोबर ए सीचा वर्ग याला छेद पी आरचा वर्ग। सिद्धता पाहूया। आता आपण दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं गुणोत्तर पाहिलं आहे। मग त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण पीक्यूआरचे क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय? हे गुणोत्तर पाया आणि उंचीच्या गुणाकाराच्या गुणोत्तर एवढा। मग एबीसीचा पाया बीसी याला गुणेला एडी, पीक्यूआरचा पाया क्यूआर गुणेला उंची पीएस, बीसी गुणेला एडी क्यूआर गुणेला पीएस ही मांडणी मी थोडी वेगळ्या पद्धतीनं लिहितो। बीसी याला छेद क्यूआर गुणेला एडी याला छेद पीएस याला क्रमांक एक दिला बरोबर। आता आणखी आपण दोन त्रिकोणामध्ये तुलना करूया। त्रिकोण ए बी डी व त्रिकोण पी क्यू एस मध्ये बघा, ए बी डी हा एक त्रिकोण आणि पी क्यू एस हा त्रिकोण। आता या दोन त्रिकोणामध्ये आपल्याला जी तुलना करायची आहे, यामध्ये जर बघितला तर हा डी काटकोन आहे, एसच्या जवळ काटकोन आहे आणि बी कोन हा क्यू कोनाला एकरूप आहे, कारण एबीसी आणि पीक्यूआर हे दोन त्रिकोण समरूप त्रिकोण आहेत। मग कोन बी एकरूप कोन क्यू समरूप त्रिकोण आहे, म्हणजे हे पक्षात माहिती दिली आपल्याला। कोन एडीबी एकरूप कोन पी एस क्यू, कारण आहे प्रत्येकी काटकोन। मग ए बी डी चे दोन कोन पी क्यू एस च्या दोन कोनाला एकरूप आहेत, म्हणून हे दोन त्रिकोण समरूप आहेत, म्हणून त्रिकोण ए बी डी समरूप त्रिकोण पी क्यू एस, कारण आहे कोको समृद्धता कसोटी।
मग हे दोन त्रिकोण एकरूप आहे तर यांच्या संगत बाजूंचा आपण गुणोत्तर तयार करू. कारण आता समरूप त्रिकोण आहे तर यांच्या संगत बाजू या संगत प्रमाणात असतात. मग ए बी याला छेद पी क्यू बरोबर बी डी याला छेद क्यू एस बरोबर ए डी याला छेद पी एस बरोबर. मग या संगत बाजूंच्या गुणोत्तरावर जर बघितलं आपण तर ए डी याला छेद पी एस बरोबर ए बी याला छेद पी क्यू असं म्हणता येईल. आणि आपण अगोदरच म्हटलं होतं की त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण पी क्यू आरला समरूप आहे. मग त्रिकोण ए बी सी त्रिकोण पी क्यू आरला जर समरूप असेल तर ए बी याला छेद पी क्यू बरोबर बी सी याला छेद क्यू आर बरोबर ए सी याला छेद पी आर बरोबर. या उदाहरण विधानाला दोन नंबर आणि याला उदाहरण तीन देऊ. ए बी याला छेद पी क्यू ए बी याला छेद पी क्यू म्हणजेच ए डी याला छेद पी एस बरोबर बी सी याला छेद क्यू आर बरोबर. कारण ही गुणोत्तर समान आहे आणि हे गुणोत्तर याला समान आहे. मग इथे मी बी सी याला छेद क्यू आर गुणेला ए डी छेद पी एसच्या जागी बी सी छेद क्यू आर वापरू शकतो बरोबर. मग इथे मी जर ए डी छेद पी एसच्या जागी बी सी याला छेद क्यू आर वापरलं तर आता काय गुणोत्तर होईल ते पाहूया. बघा बी सी याला छेद क्यू आर गुणेला ए डी पी एसच्या जागी मी बी सी याला छेद क्यू आर जर लिहिलं तर बी सी गुणेला बी सी बी सी चा वर्ग याला छेद क्यू आरचा वर्ग. याचप्रमाणे ए बी वर्ग याला छेद पी क्यू वर्ग असंही सिद्ध करता येईल आणि ए सी वर्ग याला छेद पी आरचा वर्ग. म्हणून त्रिकोण ए बी सीचे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ बरोबर ए बी वर्ग याला छेद पी क्यू वर्ग बरोबर बी सी वर्ग याला छेद क्यू आर वर्ग बरोबर ए सी वर्ग याला छेद पी आर वर्ग. अशा प्रकारे आपण हे प्रमेय सिद्ध करू शकतो. बघा सर्वसंच चार एक पॉईंट चार मध्ये दोन समरूप त्रिकोणाच्या संगत बाजूचे गुणोत्तर तीनास पाच आहे तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढा. आपण समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर सूत्र पाहिलं होतं की समरूप त्रिकोणाचे क्षेत्र फळाचं गुणोत्तर हे त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गाच्या गुणोत्तरा एवढे असते. मग आता संगत बाजूचं गुणोत्तर काय आहे? संगत बाजूंचं गुणोत्तर आहे तीनास पाच. मग याचा जर आपण वर्ग केला तर काय येईल? तीनाचा वर्ग याला छेद पाचाचा वर्ग म्हणजे नऊ याला छेद पंचवीस. मग संगत बाजूंच्या गुणोत्तराचा म्हणजे बाजूंच्या वर्गाचं जर गुणोत्तर केलं तर ते क्षेत्रफळाच्या म्हणून समरूप त्रिकोणाच्या दोन समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय येईल? नऊ याला छेद पंचवीस बरोबर नवास पंचवीस. प्रश्न चार मध्ये पहा त्रिकोण एलेव्हन हा समरूप त्रिकोण पी क्यू आर आहे आणि नऊ गुणेला त्रिकोण पी क्यू आरचं क्षेत्रफळ बरोबर सोळा गुणेला त्रिकोण एलेव्हनचं क्षेत्रफळ आहे. जर क्यू आर बरोबर वीस असेल तर एम एन आपल्याला काढायची आहे. बघा या सूत्रावरून पहिल्यांदा आपण नऊ गुणेला एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर बरोबर सोळा गुणेला एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. मग
इथे आपण तिरपा गुणाकार करूया, म्हणजे त्रिकोण पी क्यू आरचे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण एल एम एनचे क्षेत्रफळ बरोबर 16 याला छेद हा येईल 9, बरोबर आहे. या 16 छेद 9 ची मांडणी आपण 4 चा वर्ग याला छेद 3 चा वर्ग अशा स्वरूपात केलं. म्हणजेच त्रिकोण पी क्यू आर आणि त्रिकोण एल एम एन च्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते 4 चा वर्ग याला छेद 3 चा वर्ग या प्रमाणात आहे, बरोबर आहे. परंतु आपल्याला उदाहरणामध्ये अगोदर असं म्हटलं आहे की त्रिकोण एल एम एन समरूप त्रिकोण पी क्यू आर. मग हे जर समरूप आहे तर त्रिकोण पी क्यू आर याला छेद त्रिकोण एल एम एन चे क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे ते कसं आहे, तर पी क्यूचा वर्ग याला छेद एल एम चा वर्ग बरोबर क्यू आर चा वर्ग याला छेद एम एन चा वर्ग बरोबर पी आर चा वर्ग याला छेद एल एन चा वर्ग. आता हेच 4/3 सुद्धा बरोबर आहे, म्हणून 4 चा वर्ग याला छेद 3 चा वर्ग. बा यावर आपण या 2 गुणोत्तरांची तुलना करूया, क्यू आर वर्ग बरोबर एम एन वर्ग बरोबर 4/3. काय येईल ते पाहूया आपण, त्याच्यावरून आपल्याला आपल्या निष्कर्षापर्यंत पोचायचं आहे. क्यू आर चा वर्ग याला छेद एम एन चा वर्ग बरोबर 4 चा वर्ग याला छेद 3 चा वर्ग. मग आता आपल्याला क्यू आरची किंमत दिली आहे 20, ती किंमत टाकूया आणि एम एनची किंमत आपल्याला काढायची आहे. बघा 20 चा वर्ग याला छेद, आता एम एनचा वर्ग आपल्याला काढायचा आहे बरोबर 4 चा वर्ग याला छेद 3 चा वर्ग. तिरपा गुणाकार करूया, एम एनचा वर्ग बरोबर 20 चा वर्ग गुणेला 3 चा वर्ग याला छेद 4 चा वर्ग. एम एनचा वर्ग बरोबर, इथे जर आपण 20 चा वर्ग केला तर तो येतो 400 गुणेला 3 चा वर्ग येतो 9, याला छेद 4 चा वर्ग येतो 16. 16 या 400 आपण भाग देऊया, तो भाग येईल आपला 16 × 16 आणि 16 × 32 आणि खाली उरले 8, त्याच्यावर घेतला 0, 16, 85 म्हणजे 25 × 9. म्हणजेच एम एन जर काढायची झाली तर 25 चा वर्ग 5 × 3 चा वर्ग होताच 9, म्हणून एम एन बरोबर येईल आपली 3×5 = 15 एकक. एम एन बरोबर येईल 15 एकक. बघा 2 समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळ 225 चौरस सेंटीमीटर व 81 चौरस सेंटीमीटर आहे. लहान त्रिकोणाची एक बाजू 12 सेंटीमीटर असेल तर मोठ्या त्रिकोणाची संगत बाजू काढा. बघा समजा त्रिकोण एबीसी चे क्षेत्रफळ जे आहे ते 225 चौरस सेंटीमीटर आहे आणि त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ जे आहे ते 81 चौरस सेंटीमीटर आहे. 2 त्रिकोण समरूप आहेत त्यामुळे यांच्या क्षेत्रफळाचं जे गुणोत्तर आहे, तर एबीसी चे क्षेत्रफळ याला छेद त्रिकोण पी क्यू आर चे क्षेत्रफळ बरोबर एबीचा वर्ग याला छेद पी क्यू चा वर्ग बरोबर बीसीचा वर्ग याला छेद क्यू आर चा वर्ग बरोबर एसीचा वर्ग याला छेद पी आर चा वर्ग. आता आपल्याला लहान त्रिकोणाची एक बाजू दिली आहे, मग या 2 त्रिकोणामध्ये पी क्यू आर लहान आहे. मग समजा
पी क्यू बरोबर 12 सेंटीमीटर आहे। तर आपल्याला ए बी काढायची आहे, बरोबर। मग ए बी सी याला छेद पी क्यू आरचं क्षेत्रफळाचं गुणोत्तर काय येईल, तर 225 याला छेद 81 बरोबर ए बीचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे, याला छेद पी क्यूचा वर्ग, म्हणजे पी क्यू आपण पहिली 12 म्हणून 12चा वर्ग। मग ए बीचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे, तिरपा गुणाकार करू, ए बीचा वर्ग बरोबर 225 गुणेला 144 याला छेद 81। मग ए बी वर्ग काढायचा आहे आपल्याला, बरोबर। आपण या 81चा आणि 225 144चा भाग तोडू, मग 9चा भाग देऊ 99 81, 16 144 म्हणजे इथे राहिले 16, परत 9चा भाग देऊ 9 91 आणि 25 9 225 म्हणजे इथे राहिला 25। मग ए बीचा वर्ग बरोबर 25 गुणिला 16, 25 कोणाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग गुणिला 4चा वर्ग, 16 4चा वर्ग, म्हणजेच ए बी बरोबर 5 गुणिला 4, म्हणजेच ए बी बरोबर येईल 520 सेंटीमीटर।